जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेलेत या संपात कोल्हापूर महापालिकेचे सुमारे साडेतीन हजार कर्मचारी सहभागी होते त्यामुळे शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा बोजवारा उडाला होता बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर राज्यातील महापालिका आणि नगरपालिकातील सर्व कर्मचारी संपातून बाहेर पडले आहेत कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी आजपासून काळ्या फिती लावून कामावर रुजू झाले दरम्यान गेले दोन दिवस स्वच्छता आणि कचरा उठावाचं ठप्प झालेलं काम आज पूर्ववत सुरू झालं राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संपाचा हत्यार उपसलंय त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे सुमारे तीन हजार पाचशे कर्मचारी सहभागी झाले होते मंगळवार आणि बुधवारी संपामुळे महानगरपालिकेची यंत्रणा कोलमडली होती आरोग्य आणि सफाई कर्मचारी संपात उतरल्यानं सार्वजनिक स्वच्छता आणि कचरा उठावाचं काम ठप्प झालं होतं तसंच कर वसुलीवर परिणाम झाला होता दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महापालिका नगरपालिका आणि नगर परिषदेच्या कर्मचारी फेडरेशन पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाली त्यामुळं फेडरेशननं संपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यानुसार कोल्हापूर महापालिकेच्या कामगार प्रतिनिधींनी संप स्थगित केल्याचं सांगून आजपासून कामाला सुरुवात केली आज सकाळी महापालिकेचे सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर गाड्या सकाळीच गल्लोगल्ली दाखल झाल्या तर सफाई कर्मचारी सुद्धा कामावर हजर झाले त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे